राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बद्दल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्या पद्धतीचे उद्गार काढले त्या उद्गाराच्या माध्यमातून भाजपची संस्कृती या ठिकाणी दिसते। खरं तर आदरणीय पवार साहेबांबद्दल नरेंद्र मोदींच्या मनात देखील या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मनात देखील एक आदराची भाव आहे। देशातील कुठल्याही आणि जगातील कुठल्याही नेत्यांमध्ये आदरणीय पवार साहेबांबद्दल अत्यंत आदराची भावना आहे। मात्र हा मानसिक रुग्ण असलेल्या माणसाने ज्या पद्धतीने हे उद्गार काढले ते या महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे असे उद्गार। आज 81व्या वर्षी आदरणीय पवार साहेब कोकणच्या भागामध्ये दौरा करतायत, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करतायत, कोरोनाग्रस्तांसाठी सातत्याने मीटिंगा घेत आहेत आणि अशा अवस्थेमध्ये आज ज्या पद्धतीचे उद्गार त्यांनी काढले त्या उद्गाराचा या ठिकाणी निषेध करतो आणि याची दखल विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील साहेब यांनी गांभीर्याने घेतली पाहिजे आणि यांचा बंदोबस्त कसा करायचा तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही सर्वच निश्चितरित्या करू। मात्र यांच्यावरती गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे की जेणेकरून अशा पद्धतीचे वक्तव्य असे कोणी करणार नाही याची दखल शासनाने घ्यावी ही मागणी या ठिकाणी करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गोपीचंद पडळकरांना आम्ही धुळे जिल्हा बदली या ठिकाणी करत आहोत। याच्यापुढे त्यांनी धुळे जिल्ह्यात फिरकू नये, समाजाच्या नावाचा आधार घेऊन स्वतःचं प्रस्थापित स्थान निर्माण करत असताना स्वतःचं डिपॉझिट जप्त केलेला हा मानसिक रुग्ण माणूस अशा पद्धतीने वर्गणा करत असते तर यांना कुठल्या तरी डॉक्टरकडे जाऊन जर उपचार घ्यावायचे असतील तर त्याची मदत निश्चितरित्या आम्ही सर्वजण लोकवर्गणीच्या माध्यमातून करू ही या ठिकाणी आम्ही सूचित करू।